नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचेच नाव देणार. वहाळमध्ये घुमला जनतेचा आवाज. शेकाप नेते राजेंद्र पाटील उतरले मैदानात. सिडको आस्थापनांच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचे द्यावे याचा वाद आता सध्या भलता चिघळला आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव देणार या भूमिकेवर ठाम आहेत. कुठला राजकीय पक्ष काय भूमिका घेतो याकडे जराही लक्ष न देता केवळ प्रकल्पग्रस्त बांधवांची अस्मिता आणि दैवत असणारे दिबा पाटील यांच्या नावासाठी आपापल्या पक्षाच्या भूमिका खुंटीला टांगून भूमिपुत्र या आंदोलनामध्ये उतरले आहेत. 24 जून रोजी दिबा पाटील यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र बांधव सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी वहाळ येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रविवारी दिनांक 20 जून रोजी जनतेचा आवाज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. वहाळ, बामणडोंगरी, मोरावे, जावळे, गणेशपुरी आणि उल्वेनोळ येथील नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाने सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला दुजोरा दिला असला तरी देखील दिबा पाटील साहेबांचा सच्चा समर्थक या नात्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील या आंदोलनात उतरले आहेत. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पाटील म्हणाले की माजी खासदार लोकनेते दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत, भूमिपुत्रांचे कैवारी आहेत, आमचे उद्धारकर्ते आहेत. त्यांचे नाव प्रकल्पग्रस्तांच्या अंतकरणात कोरले आहे. या आंदोलनात कोणीही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी होत नाहीये, तर दिबा पाटील साहेबांचे निस्सीम चाहते या भूमिकेतून प्रत्येक जण आंदोलनात उतरत आहे. येत्या 24 जूनला प्रशासनाने कितीही विरोध केला तरी मोठ्या संख्येने आंदोलनात आम्ही उतरणार आहोत. ज्या दिबांनी आपल्यासाठी रक्त सांडले त्यांचे नाव देण्यासाठी आपण 2 तास काढलेच पाहिजेत. यावेळी उल्वेनोडमधील अनेक सेवाभावी संघटनांनी राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. मढवी गुर्जी यांनी प्रास्ताविक केले. रमेश दापोलकर, अमित भुंगाजी, जगदीश पारिंगे, गजानन शिरढोणकर, सीताराम शेटनाईक, प्रमोद कडू, प्रीतम नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिबा हे प्रकल्पग्रस्तांचं दैवत आहे. शेतकरी कामगार पक्षाचेच ते 5 वेळा आमदार होते, 2 वेळा खासदार होते, थेट नगराध्यक्ष होते, मुंबई बाजार समितीचे सभापती होते. अशी विविध पदं दिबा पाटील साहेबांनी शेतकरी कामगारांच्या माध्यमातून भूषवली आहेत. त्याशिवाय राज्य विधानसभेचे विरोधी पक्षांचे सुद्धा त्यांनी भूषवलं होतं. त्याच्यामुळे जरी शेतकरी कामगार पक्षाच्या काही लोकांनी, नेत्यांनी जरी भूमिका वेगळी घेतली असेल तरी आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक मनामनामध्ये दिबा पाटील आहेत. तर आमच्या नेत्या मंडळीची अशी पण भूमिका नाही आहे की दिबा पाटील विरोध आहे. त्याच्यामुळं आम्ही आजची जी भूमिका घेतली की दिबा समर्थक आम्ही शेता पक्षाचेच लोक, तर दिबा पाटलांचा आम्ही समर्थक आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही स्तराला जाऊ आणि विमानतळाला नावाबद्दल लागला म्हणजे ती होती. 24 जून रोजी होणाऱ्या मोर्चा निघू नये म्हणून महाविकास आघाडीच्या शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. आज देखील आपल्या या सभेला एक नोटीस आलेली आहे. या एकंदरीत भूमिकेबद्दल तुम्ही काय म्हणता? सरकार म्हणून त्यांचं ते काम आहेच, ते करतील. परंतु प्रकल्प ज्या नेत्याने आमच्यासाठी 12.5% भूखंड आम्हाला दिले, आमचं जे वैभव आहे त्याच्या जीवावर आम्ही उभक्त आहे, त्याच्यासाठी जर आम्हाला आमच्यावर एखादी केस झाली, 2 केस झाली, तर आम्हाला काही फरक पडत नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने काही करो, आम्ही मात्र 24 तारखेच्या मोर्चाला 100% राहतो. सर्वप्रथम म्हणजे दिबा पाटील साहेबांचा नाव का पाहिजे हे तर सर्व पत्रकारांना आणि सर्वांना माहीत आहे. का दिबा पाटील साहेब हे निस्वार्थी एक नेता होता आणि या भागासाठी ज्याने आम्हाला जे या महाराष्ट्रात किंवा देशात 12.5% ॲक्ट बनवला जो या साध्या माणसांनी या एरियामध्ये या भागामध्ये जो असा ॲक्ट बनवला की आम्हाला त्या गरिबांना किंवा आमच्या भागातील लोकांना 12.5% मिळाल्यानंतर आमच्या घरात 4 चांद लागले. म्हणजे सर्व लोक असे झाले का ज्यांना अपेक्षा नव्हती अशा माहोलमध्ये जगायला लागली. तर सर्वांना माहीत आहे का कुठले पक्ष किंवा जात असं काय नाही हे का याच्यात आम्ही अजकोली मराठी आगरी समाज सर्व एकत्र आलो, तो फक्त आमच्या मनात दिबा बनवून घेऊन आलो. आजच्या मीटिंगमध्ये आपण बघितलं असेल
किंवा वेळोवेळी तुम्ही आज मुलाखती घेतात त्याच्यातून तुम्हाला प्रत्येकाच्या भावना यावर व्यक्त होत असतात आणि या भावनेतूनच किंवा तुम्ही आता विचारलं की कसं काय आहे तर याच्यामध्ये प्रत्येक गावातून असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहेच. विशेषतः म्हणजे महिलांनी जो आता जो आग्रह धरला आहे की जो वटपौर्णिमेचा त्या दिवशी आपण जो मोर्चा आहे तो वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि आमची वटपौर्णिमा आमच्या महिला तिथंच करतील असा हा निर्धार तिथं आम्ही घेतलेला आहे.